पनवेल एसटी स्टँडजवळ असलेल्या गटारात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचते, यामुळे या परिसरातून ये जा करणाऱ्या नागरिकांना रस्ता आणि गटारातील फरक समजून येत नसल्यामुळे नागरिक या गटारात पडत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमहापौर सीताताई पाटील यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांसह पाहणी केली व त्यांना यासंदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी अधिकारी संजय जगताप, अविनाश भरणुके, दशरथ डांगरकर, बलिराम माळी, अरुण मोरे, यशवंत पाटील, प्रवीण भालेकर, शरद तांबोली, विश्वास काथारा, अनंता काथारा, विकास पाटील, बळीराम पाटील, अमर पाटील, सचिन पाटील उपस्थित होते. आज या ठिकाणी म्हणजे महानगरपालिकेचे जे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, या ठिकाणी मी पाणी करण्यासाठी बोलावलं. याच्या आधी 2 महिन्या अगोदर मी या ठिकाणी पाणी करून गेलो होतो. मी त्यांना माहितीसुद्धा दिली होती. माहिती अशी दिली होती का ह्या ठिकाणी जो गटर दिसतोय त्या ठिकाणी त्या गटरला कुठली झाकणं नाही आहे, कुठला त्याच्यावरती जाली वगैरे लावलेली नाही. या ठिकाणी मला काल एक बातमी समजली का ह्या ठिकाणी एक माणूस पडला होता. त्याच्या आधी एक लहान मुलगी 7 ते 8 वर्षाची मुलगी पडली होती. त्याच्या आधी एक म्हातारा पडला होता. असं ह्या ठिकाणी आल्यानंतर मला ह्या ठिकाणी सर्व माझ्या सर्व रिक्षा बांधवाले मला सांगत होते. आणि मग मी ह्या ठिकाणी येऊन पुन्हा आज ह्या ठिकाणी येऊन म्हणजे आज सकाळी 11:30 वाजता कॉल आला आणि मग मी ह्या ठिकाणी पाणी करण्यासाठी आलो. तो काम आतापर्यंत झालेलं नाही आहे. जसाचे तसंच काम आहे. आम्ही पनवेल महानगरपालिकेमध्ये काम करत असताना 5 वर्ष मला या आज आम्हाला पूर्ण होत आहेत. म्हणून आजचा जो दिवस आहे तो आमच्यासाठी खरं महत्त्वाचा आहे. कारण आम्ही जरी इथून बदली झालो किंवा आम्ही ह्या ठिकाणी निघून गेलो, हा काम काही थांबणार नाही. हा काम आमची करतच राहणार आहे. फक्त पनवेल महानगरपालिका असेल, शिडको अधिकारी असेल, यांना आमचं एक आव्हान आहे, तुम्ही तुमचे काम थांबवू नका, तुम्ही तुमचे काम करत राहा. आज मला ह्या ठिकाणी कुणालाच सर्वांना ह्या ठिकाणी आव्हान करायचं आहे. तुम्ही जर समोरासमोर बघितलंच असेल, आता मी समोर ह्या ठिकाणी गटराच्या समोर उभे आहेत. एवढं दुर्लक्ष ह्या गटरावरती पडलेलं आहे. सर्वांना ज्या ह्या ठिकाणी बोलून घ्यायला रिक्षावाले बांधव म्हणतात की ह्या ठिकाणी आज 8 वर्ष झाली हा गटर असाच पडलेला आहे. आणि ह्या ठिकाणी बरेच लोक पडतायत. बरेच वेळा मला बोलवलं, मी ह्या ठिकाणी आलो, पाहणी केली आणि आज मी माझं स्वतःचा पत्र देऊन, आज माझं एक पत्र आहे ते देऊन मी मागच्या वेळेला पण पत्र दिलं होतं ते जोडून आणि आमच्या महापालिकेचं पत्र असं जोडून आम्ही ह्या ठिकाणी काम करण्यासाठी आम्ही देत आहोत. त्याच्यानंतर जरी नाही झालं तरी आम्ही या पदावर नसलो असलो तरी आम्ही हा काम करत राहणार. हा आमचं काम आहे. हा तुमचं जनतेचं काम आहे. तुम्ही आम्हाला कळवताय आणि आम्ही करतोय हे आम्हाला थोडीशी बरं वाटतं. म्हणून आज मी खरंच तुमचा सर्वांचा ह्या ठिकाणी मनापासून आभार मानते. कारण ह्या ठिकाणी 3-4 लोकं पडलेली होती आणि त्यांना काढण्याचा वाचवण्याचं जो काम केला ते तुम्ही लोकांनी केला आणि तुमचा खरंच धन्यवाद मानते. गटराला गेली 10-12 वर्ष झाली. हा असा उघडा ओपन होईल याच्यामध्ये जीवितहानी होण्यापासून वाचलेले. याच्या आधी एक काल एक वयस्कर बाबा गेले, त्यांना आम्ही ओढून काढले. त्याच्या आधी दुसऱ्या दिवशी एक 6 महिन्याची मुलगी होती, तिची आई होती, आई सगळं नाल्यामध्ये पडली. आज त्याचा जर जीव गेला तर त्याला जबाबदार कोण होईल?